शेतकऱ्यांसाठी 31 जानेवारीच्या दिवसभराच्या संध्याकाळच्या झटपट बातम्या. धनंजय मुंडेंनी विमा अधिकाऱ्यांना धरले धारेवर, नाहीतर FIR दाखल करतो. धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर. पांढऱ्या सोन्यासह सोयाबीनच्या दरामध्ये घसरण. खाजगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट सुरू. तर कापसाला 12,000 तर सोयाबीनला 10,000 रुपयांचा भाव द्या. आता जेवणातून लसणाची फोडणी. हातभार लसूण झाला 400 रुपये किलो. तर लसूण घेताना घ्यावा लागलाय शेतकऱ्यांना फायदा. खते औषधाचे दर वाढताच तर सोयाबीनच्या कापसाला भाव कधी मिळणार साहेब? महागीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचीही थोडी काळजी घ्या. बाजारात तुरीचा तोरा पण धुक्याने केला खराटा. एकेरी उतार्यात कमालीची घट. 9 महिने केलेल्या मेहनतीवर पाणी. शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं. गायीच्या प्रति 1 लिटर दुधामागे 5 रुपये अनुदान. खात्यामध्ये येणार. DBT द्वारे संबंधितीच्या खात्यावर पैसे होणार जमा. ₹100 पामतेल, पोहे, रवा कधी मिळणार? जिल्ह्यातील सर्व गरिबांच्या आनंदावर अखेर फिरलं पाणी. लाल मिरचीच्या चटणीचा द्या तडका. नव्या मालाची आवक सुरू होता. सर्वच प्रकारच्या चटण्याचे दर उतरले. विकावं की जागेवर सोडावं? शेतकऱ्यांचा बाजारमध्ये तगमग. तर सरकार आपल्या दारी, मात्र आमच्या दारी कधी येणार? गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेला हवे जनजागृतीचे बळ. सेलू तालुक्यात 6 प्रस्तावापैकी केवळ 2च मंजूर. कुडाच्या घरामध्ये किती दिवस काढणार साहेब? 52,000 कुटुंबांना मिळेल का घरकुल? प्रधानमंत्री आवास प्रस्तावांना मंजुरीच नाही. 7व्या वेतन आयोगाच्या 3ऱ्या हप्त्यासाठी मिळाला 18,61,00,000 रुपयांचा निधी. जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांना मिळाला आधार. शेतमालाचे दर पाडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कापूस सोयाबीनला भाव मिळेना. खते औषधाच्या किमती मात्र वाढतच चालल्या. रब्बीची पेरणी 8,000 हेक्टरनं घटली. तर ज्वारी गव्हालाही ग्रहण. पैठण तालुक्यातील शेती हंगामी काळात दरवाढीची शक्यता. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हवेत 35,81,00,000 रुपये. सोयगाव तालुक्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव. 40,602 हेक्टरचे नुकसान. सोयाबीनचे दर घसरतच बँकाच्या व्यापाऱ्यांना नोटिसा. 30 दिवसात माल विक्री करा, अन्यथा होणार लिलाव. खुल्या बाजारात 4,100 रुपये सोयाबीनला भाव. 18 वर्षात केवळ 357 लाभार्थ्यांना जमीन. तर स्वाभिमानी योजना अनुदानही वेळेवर मिळेना.